केव्हीए अंडरग्राउंड केबलिंग जो 18 किलोमीटर स्ट्रेच जो पारा आरपोरा नागवा जो उल्ला तो आम्ही आता सुरुवात करता. वो 18 किलोमीटर जो स्ट्रेच हा वो एवरी ट्रान्सफॉर्मराक कनेक्ट करतलो अंडरग्राउंड. जिंगा जिंगा ट्रान्सफॉर्मर घातलेले हा ते ट्रान्सफॉर्मराक अंडरग्राउंड कनेक्ट जावन पहिली ओव्हरहेड लाईन जी हा 11 केव्हीएची ती काढतले. इन द रेनी सीझन जेव्हा झाड पडले खानो पडलो माड पडलो जाल्यार 11 केव्हीए जेव्हा डिस्टर्बन्स जाता तेव्हा उणे 8-9 वरां लाईट आमकां वयता. सो ते अंडरग्राउंड केबलिंग कोस्टल बेल्टाक जावचे म्हणून 10 वर्सां पयलीं कलंगूट पूण आमचो आरपोरा नागवा भाग हो उरलेलो वो आतां आमचो कंप्लीट जाता. तेजे भायर वी हॅव आस्क्ड फॉर LT अंडरग्राउंड कोस्टल बेल्टाक LT अंडरग्राउंड जावचे म्हणून आमचो प्रयत्न आहा. आनी हो प्रयत्न म्हाका दिसता 100% गव्हर्मेंटान एक्सेप्ट केल्लो आहा. एज एन वेन एवेलेबिलिटी ऑफ फंड आसतले आमचो अंडरग्राउंड केबलिंग ऑफ LT लाईन पारा नागवा आरपोरा कलंगूट आणि कांदोलीम वो इन स्टेजीस वी वील डू. इलेक्ट्रिसिटी अनइंटरप्टेड आमकां येवची म्हणून आमी प्रयत्न केल्लो जो 5 वर्सां पयलीं तेजो आतां वर्क ऑर्डर दिल्ली आहा. आनी सालिगांव जे जो टावर लायन येवपाची आहा फ्रॉम कोलवाले अप टू सालिगांव आनी इम्प्रूवमेंट ऑफ सालिगांव सबस्टेशन जे जावपाचे आहा 220/110x33 हे जे व्हडले पावर स्टेशन येवपाचे आहा. इट वील टेक केअर ऑफ नियरली 3-4 कॉन्स्टिट्युएंसी दॅट इज पोरवोरीम सालिगांव कलंगूट कॉन्स्टिट्युएंसी एन्ड पार्ट ऑफ शिवोलीम कॉन्स्टिट्युएंसी हे सगळो भागाची इलेक्ट्रिसिटी दिवपाची आहा. इट वील गो फ्रॉम हियर. अर्लियर वी वर गेटिंग डायरेक्टली फ्रॉम कोलवाले नागवा एन्ड पदरवान बट हेन्स फोर्थ दीस इम्प्रूवमेंट वील टेक प्लेस. 360 crores गव्हर्मेंट इज स्पेंडिंग टू सी दॅट द कोस्टल इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ इलेक्ट्रिसिटी इम्प्रूव. आनी हितून म्हाका दिसता सगळे लोकांक जे मार्च एप्रील मेन त्रास जाताले क्रिसमस न्यू इयराक त्रास जाताले जेन्ना कन्झम्पशन ऑफ इलेक्ट्रिसिटी बऱ्या नेटा प्रमाणान जाताली स्पेशली एअर कंडिशनिंग युनिट्स रेफ्रिजरेटर्स ड्रीप जाताले एअर कंडिशनिंग युनिट चालू जायनासले कुलिंग जायनासले हे फुडें हो प्रॉब्लम जावचे ना. ह्या कामांक 1.5 वर्स लागतले. सालिगांव सबस्टेशनाचे कामांक 1.5 वर्स लागतले बट आफ्टर 1.5 इयर वी वील सी 100% इम्प्रूवमेंट इन ऑफ इलेक्ट्रिसिटी. बट वी ऑल्सो हॅव टू सी ऑल्टरनेट पॉवर मोड दॅट इज स्पेशली वेन वी टॉक अबाउट ऑल द हॉटेल्स रिझॉर्ट्स शेक्स रेस्टॉरंट्स ऑल दीज पीपल युजिंग इलेक्ट्रिसिटी विदाउट इलेक्ट्रिसिटी वी कॅनॉट डू एनिथींग. सो ऑल्टरनेट पॉवर जो आहा वो आमी म्हाका दिसता गोंयान उत्पन्न करपाची गरज आहा. सोलर पॉवर जो आहा वो दुसरे कंट्रीनी मोठ्या प्रमाणान जनरेट जाता आणि दे गीव इट बॅक टू द फिडर दे गीव इट बॅक टू द ग्रीड अँड ग्रीड सप्लायज टू अदर पीपल. म्हाका दिसता प्रत्येक व्हडलो युनिट वेदर इट इज हॉटेल इंडस्ट्री फार्मा इंडस्ट्री इन द इंडस्ट्रियल एस्टेट जे इंडस्ट्री आहात ते जो तर ऑल्टरनेट पॉवर स्टार्ट करीत दॅट इज सोलर वी वील हॅव लॉट ऑफ रिलीफ. राईट नाव समवेअर कोल इज बर्निंग अँड वी आर गेटिंग इलेक्ट्रिसिटी समवेअर इट इज बर्निंग. इफ इट इज नॉट गोवा इट इज सम अदर स्टेट कोल इज बींग बर्न टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. द ऑल्टरनेट पॉवर इज सोलर अँड आय फील द गव्हर्नमेंट ऑफ द डे शूड कम आउट विथ अ प्रॉपर पॉलिसी ऑन सोलर एनर्जी अँड द प्रायव्हेट एंटरप्राइसीस प्रायव्हेट बिझनेसमॅन प्रायव्हेट इंडस्ट्री शूड इमिडिएटली टॅप ऑन दीस अँड शूड गो ऑन ऑल्टरनेट एनर्जी दॅट इज सोलर. अँड आय फील अ डे इज विल कम इन द फ्युचर वेअर वी वील सी अ लॉट ऑफ हॉटेल इंडस्ट्रीज अ लॉट ऑफ अदर फार्मा इंडस्ट्रीज युझिंग दीस पॉवर ऑफ सोलर विच वील गीव एक्सेस एनर्जी बॅक टू द ग्रीड अँड विच वील गो टू अदर कंज्युमर्स. आय थँक द प्रेस अँड इलेक्ट्रॉनिक मिडिया फॉर हायलायटिंग गुड इश्यूज दॅट इज स्पेशली दीस इश्यू विच आय एम स्पीकिंग टुडे ऑल्टरनेट एनर्जी
जे आमचे गोयन ना वी आर लॅकिंग ऑन दीस अँड वी आर नॉट सिरियस ऑन दीस बिकॉज इट शूड स्टार्ट फ्रॉम द गव्हर्नमेंट एंटरप्राईज म्हणजे गव्हर्नमेंटाचे जितके बिल्डींगे आहात तेणी टर्न करपाक जाय आपले फ्रॉम टेकिंग फ्रॉम द मिटर बॉन करून म्हणजे सप्लाय बॉन करून तेणी सोलराचेर वचपाक जाय त्याचे भायर मागीर प्रायव्हेट एंटरप्रायजाक सांगूंक जाय की तुमी चालू करा म्हणून आणि असे करीत जाल्यार आमकां ऑल्टरनेट एनर्जी मेळतली आणि ही एनर्जी जायी आमकां नाजाल्यार येता त्या काळान आमकां खूप त्रास जातले वी विल हॅव अ लॉट ऑफ प्रॉब्लम टू गेट इलेक्ट्रिसिटी फॉर एंड नंबर ऑफ युनिट्स विच वील बी कमिंग इन द स्टेट ऑफ गोवा. सबसिडी आधी स्टार्ट केली ती अजूनही हा बट खुय तरी ना ना खुय तरी आम्ही फाटी उरलेले हा गोयन जे इंडस्ट्री आहात ते फाटी उरलेले हा पण पुश करिना की सोलर एनर्जीचेर कन्वर्ट करचे ती इलेक्ट्रिसिटी जनरेट करची आणि परत ग्रीडात दिवची आणि त्याका अनेक मीटर असतात थिंगा सो दॅट मीटर चेक्स दॅट वॉट एव्हर बिलिंग यू आर कन्झ्युमिंग अँड वॉट यू आर प्रोड्युसिंग वील बी खूप तरी मागे ते नील करतात ओ झिरो जाता बिलिंग ओर तुका बसून क्रेडिट येतात ऑर जितके तुवें कन्झ्युम केला आणि जितके तुवें जनरेट केला ते चेक करून मागे ते फायनली बिलिंगान ॲडजस्टमेंट येतात असे गोयन जावपाक जाय आणि स्पेशली कोस्टल बेल्टात जितके इंडस्ट्री येतात हॉटेल इंडस्ट्री शूड ॲडॉप्ट सोलर एनर्जी म्हणजे हांव एक फुडलो प्रोजेक्ट जो आमचो करूंक सोदता ऑफ हॉटेल इंडस्ट्री आय वॉन्ट टू ॲडॉप्ट दीस सोलर पॉवर जनरेशन वीच वील गीव द इलेक्ट्रिसिटी टू द हॉटेल ऑल्सो अँड वीच कॅन गो टू द ग्रीड ऑल्सो असे जो तर आम्ही करू इट्स अ वन टायम इन्व्हेस्टमेंट बट देर इज लॉट ऑफ बेनिफिट्स ऑफ दीस. आता सालिगांव कॉन्स्टिट्युएंसी अंडरग्राउंड केबलिंग ऑलरेडी घेतलेले आहात शिवोलीम कॉन्स्टिट्युएंसी अंडरग्राउंड केबलिंग घेतलेले आहात थिंगा एल टी झाल्यात आता थिंगा जे एच टी थोडे उरलेले पण त्यो आता चालू केले आहात म्हापसा केल्या सो प्रॅक्टिकली म्हापसा सालिगांव शिवोलीम कलंगूट कॉन्स्टिट्युएंसी अल्दोनाय सुरवात झाली आहे म्हणजे हे सगळे भागात एलटी जे आहात एलटी नो एचटी जे आहात ते अंडरग्राउंड जातात आता एलटी फ्युचरान जातल्यो एलटी झाले काय यू कॅन कॉल इट स्मार्ट विलेज स्मार्ट कॉन्स्टिट्युएंसी एज फार एज नो वायर जातात सो वायरी वयर नासतना सकला आसच्यो आणि तेथूनसून कनेक्शन सगळे घरांक वयचे हे इम्पॉर्टंट आहे.